मराठी नाट्यसृष्टीतील नटसम्राट कोण असा प्रश्न विचारल्यावर साहजिकच आपल्या तोंडून जे नाव निघतं ते म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू त्यांनी आपल्या सशक्त भूमिकांमधून उत्तम अभिनयाचा वस्तुपाठ घालून दिला अशा या महान अभिनेत्यांचा जन्म सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी सातारा इथं झाला मात्र त्यांचं संपूर्ण बालपण पुण्यात गेलं त्यांचे आईवडील म्हणजे डॉक्टर बाळकृष्ण चिंतामण लागू आणि सत्यभामा लागू पुण्यातल्या भावे शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं शाळेत असताना तिथल्या स्नेह संमेलनांमध्ये त्यांनी पहिल्यांदा नाटकात सहभाग घेतला मात्र स्टेजवर असताना त्यांना अक्षरशः घाम फुटला आणि यापुढे आपण नाटकाच्या वाट्याला जायचं नाही असं त्यांनी ठरवून टाकलं पुढे माध्यमिक शिक्षणात गेल्यानंतर त्यांना नाटक सिनेमाचं वेळ लागलं शिवाय वाचनाचाही त्यांचा छंद वाढला अनेक संवाद ते स्वतः लिहून काढत आणि नंतर त्यांची इतर कलाकारांप्रमाणे नक्कल करत मात्र स्टेजची भीती असल्याने ते हे सर्व काही गुपचूप करायचे बऱ्याचदा त्यांच्या या साऱ्या करामती नाणी घरात चालायच्या पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला चित्रकलेतही त्यांना विशेष रस होता त्यामुळेच आपण पुढे जाऊन आर्टिस्ट व्हावं आणि त्यासाठी कला महाविद्यालयात शिक्षण घ्यावं असाही त्यांचा विचार होता मात्र वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी वैद्यकीय व्यवसायात उतरण्याचं ठरवलं आणि पुण्याच्या बी जे मेडिकल कॉलेज इथं ते दाखल झाले इथे त्यांच्या नाट्यवेडाला अगदी पोषक वातावरण मिळालं अनेक एकांकिका आणि नाट्य स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला नुसताच सहभाग घेतला नाही तर त्यातून अनेक बक्षीसही मिळवली या सगळ्या प्रकारामधून त्यांच्या अभिनयाला पैलू पडत गेले डॉक्टर झाल्यानंतर ते नोकरीसाठी आफ्रिकेत गेले इथे आफ्रिकेत गेल्यानंतरही त्यांनी आपलं नाटक चालू ठेवलं एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये त्यांनी मेडिकल क्षेत्र सोडून पूर्ण वेळ अभिनेता व्हायचं ठरवलं वसंत कानेटकर लेखित इथे उशाळला मृत्यू हे त्यांचं पहिलंच व्यावसायिक नाटक ठरलं व्यावसायिक नट झाल्यावरही त्यांनी प्रायोगिक नाटकात काम करणं थांबवलं नाही आधे अधुरे ययाती प्रतिमा अँटीगनी गनी उद्ध्वस्त धर्मशाळा अशी अनेक नाटकं त्यांनी प्रायोगिक रंगमंचावर केली प्रायोगिक नाटकांसाठी ते महिन्यातले काही दिवस राखून ठेवत असत वी वा शिरवाडकर लिखित नटसम्राट हे मराठी नाटक रंगभूमीवरील महिलाचं दगड मानलं जातं यात त्यांनी अप्पासाहेब बेलवलकर ही अजरामर भूमिका साकारली होती ही भूमिका प्रचंड गाजली नट म्हणून ते काय करू शकतात याचा कळस या नाटकात गाठला गेला या नाटकापासूनच त्यांना नटसम्राट हा टॅग लागला आणि तो त्यांच्या अखेरपर्यंत राहिला सूर्य पाहिलेला माणूस हे त्यांचं आणखी एक अजरामर नाटक यातील त्यांचा परफॉर्मन्स म्हणजे अभिनयाचा वस्तुपाठच याशिवाय गार्बो गिधाडे आंधळ्यांची शाळा गुरु महाराज गुरु काचेचा चंद्र चंद्र आहे साक्षीला किरवंत बेबंदशाही अशा अनेक नाटकातल्या त्यांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या कस्तुरी मृग या नाटकात त्यांच्या चार भूमिका होत्या कोणत्याही नटासाठी हे मोठं आव्हान असतं आणि हे आव्हान त्यांनी अगदी लिलया पेललं होतं हिमालयाची सावली हे त्यांच्या आयुष्यातील असंच एक अजरामर नाटक मराठी आणि हिंदी व्यतिरिक्त त्यांनी गुजराती रंगभूमीवरही काम केलं वीस पेक्षाही अधिक नाटकांचं त्यांनी दिग्दर्शन केलं इतक्या प्रतिभावान नटाला सिनेक्षेत्रातून ऑफर येणार नसल्या तरच नवल पिंद्रा सिनेमासाठी व्ही शांताराम यांनी त्यांना प्रमुख भूमिका दिली हा पिंजरा सिनेमा त्यांच्या मधील मैलाचा दगड ठरला सिनेमाला खूप मोठं व्यावसायिक यश मिळालं यातील त्यांनी साकारलेला श्रीधर पंत गुरुजी लोकांच्या आजही लक्षात आहे त्या भूमिकेतील वेगवेगळे कंगोरे त्यांनी ज्या तडफेनं सादर केले त्याला तोड नाही सामना हा त्यांचा आणखी एक गाजलेला सिनेमा यात त्यांनी पुन्हा एकदा मास्तर साकारला मात्र पिंजरापेक्षा या मास्तरचा बाद संपूर्णपणे वेगळा होता जो प्रेक्षकांना अतिशय भावला सिंहासन हा त्यांचा असाच एक गाजलेला सिनेमा त्यांनी विश्वासराव दाभाडे या भूमिकेत आपल्या अभिनयाचे पैलू दाखवले त्यांच्या नावाची कीर्ती हिंदीतही गेली होती त्यामुळेच हिंदीतही त्यांना अनेक सिनेमे मिळाले घरोंदा या हिंदी सिनेमात त्यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती यासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला खर तर त्यांना घरोंदा सारख्या महत्वाच्या भूमिका फारच कमी मिळाल्या मात्र तरीही त्यांच्यासाठी मुद्दाम भूमिका लिहिल्या जात एवढी त्यांची कीर्ती होती मुकद्दर का सिकंदर लावारिस ज्योति लूटबार श्रीमान श्रीमती सदमा देव की नंदन गोपाला स्वयंवर, हमसे हम से है जमाना समय की धारा शेर शिवाजी शालीमार मैं इंतकाम लूंगा रास्ते प्यार की, सम्राट होली अशा अनेक सिमांधे भूमिका साकारल्या आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी मराठी आणि हिंदी अशा दोनशे पेक्षाही अधिक सिनेमांमध्ये काम केलं झाकोळ या सिनेमाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं यासाठी त्यांनी पटकथा आणि संवादही लिहिले आपल्या कारकिर्दीत त्यांना अनेक सन्मान प्राप्त झालेत नाटक सिनेमातील त्यांचं योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं या व्यतिरिक्त फिल्मफेअर कालिदास सन्मान पुण्यभूषण पुरस्कार आगरकर पुरस्कार दिनानाथ मंगेशकर पुरस्कार महर्षी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनीही त्यांचा गौरव केला गेला संगीत नाटक अकादमीकडून त्यांना फेलोशिपही मिळाली होती आपल्या मनासारखी नाटकं करता यावीत म्हणून त्यांनी रूपवेद या संस्थेची स्थापना केली त्यांना नाटकां इतक्याच कविताही आवडायच्या मरडेकर इंदिरा संत कुसुमाग्रज यांच्या कवितांचे त्यांनी अनेक कार्यक्रम केलेत कुसुमाग्रजांच्या कवितांचं प्रवासी पक्षी हे वाचन विशेष गाजलं लमाण या नावाने त्यांनी आत्मचरित्र लिहिलं मराठी नाट्यसृष्टीतील हे एक महत्वाचं आत्मकथन मानलं जात लेखकांविषयी त्यांच्या मनात विशेष आदर होता लेखन ही कला अतिशय अवघड असते लेखकाला त्या त्या पात्रांची मनोभूमिका पकडावी लागते आणि हे फारच कठीण काम असतं असं ते म्हणायचे त्यामुळेच लेखनाबद्दल त्यांच्या मनात कायमच ममत्व असायचं सामाजिक प्रश्नांवर ते आपलं मत व्यक्त करायचे यातून अनेकदा वादालाही तोंड फुटायचं दैववादाला त्यांचा विरोध होता त्यामुळे अनेकदा त्यांच्यावर टीकाही केली जायची देवाला रिटायर करा असं त्यांचं म्हणणं असायचं यावरून महाराष्ट्रात चांगलाच वाद निर्माण झाला होता अंधश्रद्धांना त्यांचा प्रखर विरोध होता त्यामुळेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत ते काम करायचे त्यांच्या भाषणांना चांगलीच गर्दीही व्हायची दीपा लागू या डॉक्टर लागूंच्या पत्नी त्याही रंगमंचावरील जाणत्या अभिनेत्री गिधाडे नाटकाच्या वेळी दोघांची ओळख झाली पुढे एकोणीसशे एकाहत्तर साली त्यांनी विवाह केला आणि एकोणीशे त्र्याहत्तर साली या दोघांनी रूपवेध या संस्थेची स्थापना केली त्यांना तन्वीर नावाचा एक मुलगा होता कामानिमित्त त्याचं पुणे मुंबई येणं जाणं असायचं एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये एकदा असाच ट्रेनमध्ये खिडकी शेजारी बसून तो पुस्तक वाचत प्रवास करत होता तेव्हा अचानक बाहेरून कोणीतरी दगड फेकला त्याच्या डोक्यावर वरमे घाव बसला आणि तो कोमात गेला उपचारादरम्यान एका आठवड्यात त्याचा मृत्यू झाला डॉक्टर लागू आणि दीपाजींसाठी हा मोठा धक्का होता त्यातून दोघांनाही सावरायला फार मोठा काळ लागला पुढे दोन हजार चार पासून त्यांच्या रूपवेध या संस्थेकडून भारतीय रंगकर्मींना त्यांच्या विशेष योगदानासाठी तन्वीरच्या आठवणीत तन्वीर, तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आजवर भारतातल्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आलंय त्यांचे पुत्र डॉक्टर आनंद हे मॉल्युक्युलर बायोलॉजिस्ट आहेत तर त्यांच्या कन्या बिंबा कानिटकर या गायनॉकॉलॉजिस्ट आहेत सतरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं त्यावेळी त्यांचं वय ब्याण्णव वर्ष होत डॉक्टर लागू अनेकदा संध्याकाळी पुण्यातल्या वेताळ टेकडीवर फिरायला जात असायचे तिथे त्यांचा एक ठरलेला बाक होता त्या बाकावर ते निवांत बसलेले असत त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्या, निधना त्या बाकाला त्यांचं नाव दिलं गेलं आता अनेक जण त्या बाकावर बसून फोटो काढतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात टेकडीवरील लागू ही आठवण जपण्यासाठी आणि त्यांच्या अभिनयाच्या मानाचा मुजरा करण्यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून या कारकिर्दी वृक्ष लावण्यात आला लागू यांच्या लमान या आत्मचरित्रातील वाक्य तिथल्या फलकावर लिहिलं आहे ते वाक्य म्हणजे नाटककाराचा माल प्रेक्षकांकडे नेऊन टाकणाऱ्या एखाद्या लमाणाप्रमाणे आयुष्य माझे त्यांच्या नावाने अभिनयात उत्कृष्ट काम करणाऱ्या अभिनेत्याला नटसम्राट श्रीराम लागू पुरस्कार देण्यात येण्याबद्दलची घोषणा महाराष्ट्र सरकारतर्फे केली गेली पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेच्या सहाय्याने त्यांचं कुटुंब त्यांच्या नावाने नाट्यगृह उभारणार आहे अशा या महान अभिनेत्याचा आज जन्मदिन त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्स कडून मानवंदना तुम्हाला त्यांच्या परफॉर्मन्स बद्दल काय वाटतं आणि त्यांचा कोणता परफॉर्मन्स अधिक भावतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा